आता आपण बघूया भारत आणि ब्राझील मधील लोकसंख्येची रचना. यातील पहिला मुद्दा आहे लिंग गुणोत्तर. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या प्रदेशातील दर हजारी पुरुषांच्या तुलनेत असणाऱ्या स्त्रियांच्या संख्येला लिंग गुणोत्तर असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, भारत आणि ब्राझील या दोन देशांची तुलना करता ब्राझील मधील लिंग गुणोत्तर हे भारतापेक्षा जास्त आहे. ब्राझीलचे लिंग गुणोत्तर हे 1000 पेक्षा जास्त असून भारतातील लिंग गुणोत्तर हे 2011 जनगणनेनुसार 947 एवढेच आहे. ब्राझीलच्या लिंग गुणोत्तराचा विचार करता 2001 पासून ब्राझील मधील स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा लक्षणीय वाढलेली आहे. तर भारतात पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या ही कमी असून भारतात गेली कित्येक दशके लिंग गुणोत्तरात चढ उतार बघायला मिळतो, पण 1991 नंतर भारतात लिंग गुणोत्तरात थोडी वाढ होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया वय आणि लिंग यांचा मनोरा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या दोन्ही छायाचित्रांमध्ये भारत आणि ब्राझील या देशातील वय आणि लिंग यांचा मनोरा दाखवलेला आहे. या मनोऱ्याच्या चित्रातील उजव्या भागात आपल्याला लोकसंख्येचा वयोगट दाखवलेला असून निळ्या स्तंभाद्वारे पुरुष वयोगट आणि गुलाबी स्तंभाद्वारे स्त्रियांचा वयोगट दाखवलेला आहे. या दोन्ही मनोऱ्यांच्या निरीक्षणातून आपल्यास असे लक्षात येते की ब्राझीलची लोकसंख्या वृद्धत्वाकडे झुकत असून भारतात तरुण लोकांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे भारतातील कार्यशील लोकसंख्येचे प्रमाणही वाढत आहे. पुढचा मुद्दा आहे लोकसंख्या वाढीचा दर. विद्यार्थी मित्रांनो, भारत आणि ब्राझील मध्ये दर 10 वर्षांनी लोकसंख्येची जनगणना ही केली जाते. या जनगणनेतून मिळालेल्या माहितीच्या आधारे आपल्याला लोकसंख्या वाढीचा दर कळतो. म्हणजे यातून आपल्याला कळते की लोकसंख्या ही वाढत आहे किंवा कमी होते, किंवा किती प्रमाणात वाढते किंवा किती प्रमाणात कमी होते, याची सर्व माहिती आपल्याला जनगणनेच्या माहितीच्या आधारे मिळत असते. विद्यार्थी मित्रांनो, ब्राझील मध्ये भारताच्या तुलनेत लोकसंख्या वाढीचा दर हा कमी होत आहे. भारतात लोकसंख्या वाढीचा दर हा 1971 पर्यंत जास्त होता. तसेच 2000 ते 2011 या दशकात लोकसंख्येत 18.2 कोटींची वाढ ही झाली. आता भारतातील लोकसंख्या वाढीचा दर जरी कमी झालेला असला तरी मात्र लोकसंख्या ही वाढतच आहे. आता आपण पुढचा मुद्दा बघूया आयुर्मान. विद्यार्थी मित्रांनो, आयुर्मान म्हणजे काय? तर एखाद्या प्रदेशात जन्माला आलेला व्यक्ती किती वर्ष जगतो याला आयुर्मान असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, देशातील सरासरी आयुर्मानात झालेली वाढ ही समाजातील प्रगतीचे महत्वाचे लक्षण असून देशातील आरोग्यविषयक सुविधा वाढल्या, वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झाली, लोकांच्या आहारात जीवनसत्वांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ लागला की त्या देशातील लोकांचे आयुर्मान हे वाढते. विद्यार्थी मित्रांनो, भारत आणि ब्राझील या दोन्ही देशातील सरासरी आयुर्मानाचा विचार करता ब्राझीलचे सरासरी आयुर्मान हे भारतापेक्षा जास्त आहे. 2016 नुसार ब्राझीलचे सरासरी आयुर्मान हे 75 वर्ष एवढे होते आणि भारताचे आयुर्मान हे फक्त 68 वर्ष एवढे होते. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा मुद्दा बघूया साक्षरता प्रमाण. ब्राझीलचे भारताच्या तुलनेत साक्षरतेचे प्रमाण हे जास्त आहे. ब्राझीलमध्ये साक्षरता दर हा 92.6% असून भारताचा साक्षरता दर हा 72.2% एवढा आहे.